वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांचं शेतीचं नुकसान झालंय. 1 हेक्टर मधील कपाशी व तुरीच्या पिकाचं नुकसान झालंय. शेतीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकरी बांधव करीत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकासाठी कर्ज काढून लागवड केली, परंतु अधिक पाऊस पडल्यानं सगळ्या मेहनतीवर पाणी पडल्याचं दिसून येत आहे. आम्ही छोटा कास्तकार आहोत. आम्ही शेतामध्ये कपाशी तूर वगैरे लावल्या गेली आहे. या 2-3 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे आमचं पिकाचं भक्कम नुकसान झालेलं आहे. तरी काहीतरी आम्हाला शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून आम्ही व पीक पाणी लावलेलं आहे. न वरतून आपल्याला मेघराजाने आमच्यावर वर्षाव केला, त्याच्यामुळे काहीतरी आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशी आमची मागणी होती. तरी शासनाने आम्हाला या मागणी मंजूर करायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.